राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले नेते अभिजित पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आता आल्याची माहिती मिळते. अभिजित पाटील फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. या दोघांच्या भेटीच्या अनुषंगाने अनेक राजकीय चर्चा रंगलेल्या आहेत. अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी जोरदार चर्चा गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहे. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. आफताब, अभिजित पाटील आता फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याचं समजतंय, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, अगदी बरोबर आहे. खरं माढा मतदारसंघातील राजकारण जे आहे ते सातत्यानं बदलताना आपल्याला पाहायला मिळतं आहे, आणि त्यामुळं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेले अभिजित पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आता सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये पोहोचलेले. ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबलेले आहेत तिथं त्यांची भेट आता होताना दिसते. आपण परत आल्यानंतर प्रतिक्रिया देऊ असं देखील अभिजित पाटील यांनी माध्यमांना सांगितलं. असलं तरी अभिजित पाटील हे कमळ हातात घेण्याची शक्यता जी आहे ती मागच्या काही दिवसांपासून चर्चेला होती, आणि त्याच चर्चेच्या अनुषंगानं आता ही भेट महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं बोललं जात आहे. खरं तर विठ्ठल सहकारी कारखान्यावर 430 कोटी रुपयांची थकबाकीच्या वसुली संदर्भात राज्य सहकारी बँकेकडून झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नोटीस त्यांना जी आहे ती बजावण्यात आलेली होती, आणि त्याच पार्श्वभूमीवरती ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू होत्या, आणि या चर्चा आता खरं होताना कुठेतरी दिसत आहेत. कारण फडणवीस जेव्हा सोलापूरमध्ये आलेले आहेत तेव्हा अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये त्यांची वेळ मागितलेली होती, आणि आत्ता त्यांनी वेळ घेऊन जे आहे ते सोलापुरातल्या या हॉटेलमध्ये जिथं उपमुख्यमंत्री थांबलेले आहेत तिथं त्यांच्या भेटीला आलेले आहेत. या भेटीनंतर अभिजित पाटील नेमकं काय बोलतात, त्यांच्या प्रवेशासंदर्भात काही बोलतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ती केवळ ही चर्चा असते किंवा औपचारिक भेट ठरते एवढंच या निमित्तानं स्पष्ट होणार आहे. मात्र माढा तालुक्यातलं जे राजकारण आहे ते मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं आपल्याला बदलताना दिसत आहे, आणि त्यातली ही राजकीय भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. ठीक आहे अजिंक्य. आफताब, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत. अत्यंत महत्त्वाची ही भेट सध्या मानली जाते. अभिजित पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.